पाहुयात बातम्या सविस्तर स्वरूपात. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आपल्या समोर येते. मुंबईत एल्फिन्स्टन स्थानकासमोर झालेल्या चेंगरा चेंगरीतल्या मृतांच्या कपाळावर शवविच्छेदन करताना नंबर टाकण्यात आले होते. याच मुद्द्यावर हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाला झापलंय. एल्फिन्स्टन चेंगरा चेंगरी प्रकरणी कोर्टानं सरकारला झापलंय. मृतांच्या कपाळावर नंबर लिहिणं चुकीचं आहे असं हायकोर्टानं सांगितलंय. एल्फिन्स्टन स्थानकावर दुर्घटना झालेल्या मृतांच्या कपाळावर नंबर लिहिणं चुकीचं असं उच्च न्यायालयानं म्हटलंय. मृतदेहांचा सन्मान केला पाहिजे असंही मत कोर्टानं व्यक्त केलंय. त्याचप्रमाणे एल्फिन्स्टन सारखी दुर्घटना घडली तर त्याचा सामना करण्यास आपण तयार आहोत का असाही प्रश्न कोर्टानं उपस्थित केलाय. मुंबईत एल्फिन्स्टन स्थानकावर झालेल्या चेंगरा चेंगरीतल्या मृतांच्या कपाळावर शवविच्छेदन करताना नंबर टाकण्यात आले होते. याच मुद्द्यावर हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाला झापलंय. एल्फिन्स्टन स्थानकावर दुर्घटना झालेल्या मृतांच्या कपाळावर नंबर लिहिणं चुकीचं आहे असं उच्च न्यायालयानं म्हटलंय. तर मृतदेहांचा सन्मान केला पाहिजे असंही मत कोर्टानं दिलंय. त्याचप्रमाणे एल्फिन्स्टन सारखी दुर्घटना घडली तर त्याचा सामना करण्यास आपण तयार आहोत का असाही प्रश्न कोर्टानं उपस्थित केलाय. तर या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कबाडियानं. मुंबईच्या एल्फिन्स्टन स्थानकामध्ये दुर्घटना घडून 23 लोकांचा मृत्यू झाला होता. या लोकांच्या शवविच्छेदनामध्ये डॉक्टरने त्यांच्या कपाळावर अंक लिहिले होते, त्यांच्या कपाळावर नंबर लिहिले होते आणि ही गोष्ट म्हणजे असंवेदनशीलता आहे असं आज कोर्टाने मत नोंदवलेलं आहे. या सर्व गोष्टीवर RTI कार्यकर्ता प्रदीप भालेकर यांनी जी आहे ती याचिका दाखल केली होती. याच याचिकेला उत्तर देताना सरकारने असं उत्तर दिलं होतं की ही या जे मृतदेह होते त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या कपाळावर जे अंक लिहिले होते जे डॉक्टरनी शवविच्छेदन करताना लिहिले गेले होते, परंतु ही गोष्ट चुकीची आहे. जरी मृतदेह असले तरी त्यांचा सन्मान करणे सन्मान केलाच पाहिजे असं मत जे आहे ते कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे कुठेतरी एक राज्य सरकारला कोर्टाने फटकारलेलं आहे. आणि एल्फिन्स्टन स्थानकात जी घटना घडली ही जर पुन्हा घडली तर या घटनेला आपण तयार आहोत का, तशी यंत्रणा आपण तयार केली गेली का असासुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. या घटनेनंतरच RTI कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी ही याचिका दाखल केली होती. आणि याच याचिकेला उत्तर देताना सरकारने सांगितलं होतं की या याच्यावर डॉक्टरनी नंबर लिहिले होते पण ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. जरी मृतदेह तरीसुद्धा त्यांचा सन्मान करणे तेवढंच गरजेचं आहे असंही मत कोर्टाने नोंदवलेलं आहे. आणि आपली जी आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे, आपला जो आपत्ती व्यवस्थापन टीम आहे, ती कुठपर्यंत तयार आहे, असं जर घटना पुढे घडली तर त्यासाठी आपण किती तयार आहोत, त्याचा सामना करण्यासाठी आपण किती तयार आहोत असाही प्रश्न आता कोर्टाने विचारलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सनील पवार, अक्षय कबड्डी, महाराष्ट्र, मुंबई.